आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचंय. या ठिकाणी मी विनंती करतो की यांची ओळख करून द्यावी. अभिजित धुमाळ आपापल्या ट्रँक नंबर प्रमाणे उभं राहा. सर्वप्रथम मी ओळख करून देतोय खेळाडूंची, फक्त हात वर करायचा आहे. ट्रंक नंबर 101 गणेश शंकर काळंगे नागठाणे, ट्रंक नंबर 102 शुभम कनगरे, ट्रंक नंबर 103 मनोज सावंत, ट्रंक नंबर 104 विशाल साळुंखे, ट्रंक नंबर 105 सतीश चव्हाण, ट्रंक नंबर 106 जय आवळे, ट्रंक नंबर 107 अमित इनामदार, ट्रंक नंबर 108 राजेश सिंग, ट्रंक नंबर 109 प्रसाद संभाजी शेलार आणि ट्रंक नंबर 110 स्टेज मार्शल 110 नंबर द्या त्यांना. ठीक आहे. आदित्य ढाणे ट्रंक नंबर 110. स्टेज मार्शल आदित्य ढाणेला थोडं साईडला घ्या, ओळीनं उभं करा. सर्व ग्रामस्थ आपल्या या नागपाने गावचे सुपुत्र आहेत. जोरदार आवाजाने यांना हे करायचं. रिलॅक्स करू मीटर, रिलॅक्स. बँक डबल बायसेप नागटाणे श्री 2020 मर्यादित गटाचा या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ सुरुवात चालू झालेला आहे. या ठिकाणी नागटाणे श्री अनिल काका गाडगे आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. अनिल काका गाडगे आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. आणि जीडीजी आणि नागटाणे ग्रामस्थांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र खेळी संस्थ स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं. या आयोजनासाठी उपस्थित असलेले नागटाणे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच विष्णू नाना काळुंके पाटील, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र नंदन भाऊ शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र हरिजी पाटणे, या ठिकाणी आमचे मित्र संतोष यादव, आपल्या विभागाचे टीपीआय सन्माननीय भाईसाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व स्पर्धक, माझ्याबरोबर आलेले आमचे पालिके सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक विष्णुपंत गोरे, खंडोबा देवस्थानचे सदस्य बाबासाहेब शेळके, उपस्थित सर्व आपण या ठिकाणी असणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी असणारे आमचे सर्व निवड समितीचे सर्व कोच, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित ग्रामस्थ, आज आपण यात्रेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र खेळ संस्कृत स्पर्धेचं आयोजन केलं. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपली ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली तब्येत बिल्ड करत असतात आणि तो खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाला एक स्फूर्ती देणारा उपक्रम या डीडीजींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला. एक प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. मी आयोजकांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं शहरामध्ये अशा पद्धतीनं मोठे मोठे खेळी संस्कृत स्पर्धा होत असतात, पण यात्रेच्या निमित्तानं आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे रूप बदलण्याचं काम आपण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं तब्येत बनवायची असं त्याला आवड निर्माण झाली पाहिजे.
मला माहिती की आमच्या पाली असेल पाली परिसरातील सुद्धा मुलं नागपूरला या ठिकाणी या जिमला येत असतात, व्यायामाला येत असतात. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपलं सातत्य तब्येती टिकवण्याचं किंवा तब्येत बिल तयार करण्याचं सातत्य आपण ठेवलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप येणार आहे. मी पुन्हा एकदा या स्पर्धकांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांची निवड आता या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं झाली त्यांचं अभिनंदन करतो. अधिक न बोलता मला या स्पर्धेला यात्रेच्या निमित्त आमंत्रित केलं त्या सर्व स्पर्धकांच्या असणाऱ्या सर्व आयोजकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. मी थांबतो. जय महाराज. वेळात वेळ काढून आपल्या बीजी शेड्यूलमधून वेळ काढून उपस्थित असलेले कृषी कला क्रीडा साहित्य अशा सर्व क्षेत्रात बहुआयामित्व जोपासणारे प्रणालीचे संपादक मान्य श्री हरीश पाटणे साहेब यांचा नाकाने गावचे सरपंच. या ठिकाणी